नमस्कार मित्रांनो, मी प्राध्यापक डॉक्टर संतोष सूर्यवंशी परत एका नवीन लर्निंग व्हिडिओच्या मध्ये आपलं सर्वांचं स्वागत करतो. मित्रांनो, पार्ट वन मध्ये आपण काय करत होतो त्या ठिकाणी डील्स मध्ये एक पॉइंट जो आहे तो काय करत होतो त्या ठिकाणी डिस्कस करतो. डील्स मध्ये मी तुम्हाला सांगत होतो की बाबा इनसाइडर ट्रेडिंग जे आहे किंवा इनसाइडर कशा पद्धतीने स्टॉकमध्ये बाईंग होतं सेलिंग होतं हे मी काय करत होतो तुम्हाला त्या ठिकाणी दाखवत होतो किंवा सांगत होतो. त्यामध्ये मी तुम्हाला सांगत होतो की ओशंती कलर्स केमिकल नावाची कंपनी आहे, त्या कंपनीमध्ये काय करायला आहेत, या ठिकाणी काही लोक जे आहे ते प्रेफरेन्शियल ऑफरच्या माध्यमातून ह्यूज बाईंग जे आहे ते करत असलेलं आपण बघितलं होतं. म्हणजे त्याच्या पाठीमागे काहीतरी रिझन असलेलं आपल्याला क्लिअरली दिसून येतं. मित्रांनो, ह्याच्यामध्ये सर्वात महत्वाचं आपल्याला काय असतं, मार्केट परचेस कोण केलंय का. मार्केट परचेसचा जर डेटा तुम्हाला कुठे मिळत असेल तर तो डेटा डेफिनेटली मित्रांनो तुम्हाला एका मोठ्या गोष्टीकडे काय करू शकतो त्या ठिकाणी घेऊन जाऊ शकतो. जसं की या ठिकाणी जर बघितलं मित्रांनो तर अदानी एंटरप्राइजेसमध्ये मार्केट परचेस जे आहे तर नॉर्थ स्टार प्रायव्हेट इक्विटी आणि नॉर्थ स्टार डायग्नॉस्टिक प्रायव्हेट लिमिटेड नावाच्या दोन फर्म जे आहेत, दोन पर्सन जे आहेत, यांनी काय केले 30,000 आणि 10,000 अशा क्वांटिटी ज्या आहेत त्या बाईंग केल्यात. हे पहिल्यांदा काय करा लक्षात घ्या, म्हणजे असं मार्केट बाईंग जे आहे ना मार्केट परचेस व्हायला पाहिजे त्या स्टॉकमध्ये. आणि तिथं जर मार्केट परचेस होत असेल तर याचा अर्थ त्या स्टॉकचं फ्युचर खूप चांगलं आहे असं काय केलं जातं त्या ठिकाणी म्हटलं जातं. हे पहिल्यांदा काय करा लक्षात घ्या. त्याचबरोबर मित्रांनो काही प्रमोटर लोक वगैरे असतील आणि ते प्रमोटर जर मार्केट प्राइसला जर सेल करत असतील तर ते स्टॉकच्या दृष्टीने एक चांगलं लक्षण मानलं जात नाही. आपल्यासाठी मित्रांनो बाईंग करायचं आहे, मग बाईंग करायचं असेल तर मार्केट परचेस प्रमोटर कुठं बाईंग करतोय तो डेटा काय करायचा तुम्हाला बघायचा आहे आणि त्याच्या सहाय्यानं त्याचं डिसिजन घेतोय बाबा हा स्टॉक आपल्याला लॉंग टर्मसाठी चांगला आहे आपण त्याच्यामध्ये खरेदी करू शकतो. ही कन्सेप्ट खूप मोठी आहे मित्रांनो इनसाइडर ट्रेडिंगची. मी त्याचा एक डिटेलमध्ये व्हिडिओ जो आहे तो ऑलरेडी युट्यूबला बनवून टाकलेला आहे, तो व्हिडिओ जाऊन तुम्ही काय करा युट्यूब चॅनलला बघा. त्यानंतर मित्रांनो रिझल्ट, जसं की तुम्हाला माहिती आहे प्रत्येक क्वार्टरला वेगवेगळ्या कंपन्यांचे रिझल्ट असतात, मग ह्या कंपन्यांचे सगळ्या कंपन्यांचे क्वार्टर रिझल्ट आपल्याला कुठं बघायला मिळणार, कशा पद्धतीनं त्याचा अनालिसिस करायचं हा एक खूप मोठा आणि अवघड प्रश्न एक रिटेल ट्रेडर सोबत असतो. पण मित्रांनो तुम्ही जर ह्या स्टॉकेज ऍपवर जर आला तर या ठिकाणी तुम्हाला बऱ्यापैकी एक सिम्पल लँग्वेजमध्ये जे नेसेसरी आहे तो सर्व डेटा या ठिकाणी तुम्हाला बघायला मिळेल. या ठिकाणी जर बघितलं इन्फिबिम एव्हेन्यू असेल, त्याचनंतर बाकीचे काही स्टॉक असतील, या सर्वच्या सर्व स्टॉकचं काय केलं या ठिकाणी तुम्हाला क्वार्टरली रिझल्ट जे आहेत ते दिले आहेत. त्यामध्ये कन्सोलिडेटेड असतील किंवा स्टॅन अलोन रिझल्ट असतील हे काय केले या ठिकाणी तुम्हाला दाखवले. जसं की एक्स वाय झेड कंपनी जर घ्यायची झाली आणि त्या कंपनीचं जर आपल्याला क्वार्टरली जर रिझल्ट बघायचा असेल तर तो क्वार्टरली रिझल्ट आपण कशा पद्धतीनं बघू शकतो. जसं की या ठिकाणी जर बघितलं सीजी पॉवर असेल, पीएनबी हाऊसिंग असेल किंवा अजून गोदावरी पॉवर असेल किंवा अजून तुम्हाला टीव्ही टुडे नेटवर्कचा स्टॉक बघायचा असेल किंवा लार्जन टर्बोचा क्वार्टरली रिझल्ट बघायचा. जसं की या ठिकाणी क्वार्टर, जसं की मी आता हा लार्जन आणि टर्बोचा तुम्हाला स्टॉक काय करतोय दाखवतो, हा दाखवण्यापाठीमागचं रिझन काय, बाकीच्या स्टॉकशी तुलना करता हा स्टॉक निफ्टी 50 मध्ये आहे आणि तुम्हाला माहीत असलेला स्टॉक आहे म्हणून मी हा काय करतोय कन्सिडर. मित्रांनो ह्या स्टॉकचं जे लास्ट क्वार्टरला ज्यावेळेला रिझल्ट आलं त्यावेळेला त्या क्वार्टरमध्ये कंपनीचं प्रॉफिट किती हो 1,819 कोटी रुपयांचं प्रॉफिट आहे. पण नेट प्रॉफिट ग्रोथ जे आहे इयर ऑन इयर 67% डाऊन झाले. हे पहिल्यांदा काय करा लक्षात घ्या, भले कंपनीने प्रॉफिट कमवला असेल पण इयर ऑन इयर म्हणजे पाठीमागच्या वर्षाची तुलना करता चालू वर्षी कंपनीच्या प्रॉफिटमध्ये ऑलमोस्ट 67%चा फॉल जो आहे तो दिसून आला. त्याचबरोबर मित्रांनो कंपनीचा जर सेल बघितला तो किती आहे 34,772 कोटी रुपयांचा आहे आणि या सेलमध्ये मित्रांनो या ठिकाणी जी ग्रोथ झाली सेल ग्रोथ ती ऑलमोस्ट 10% आहे. ही एक गुड कंडिशन काय केली जाते मांडली जाते हे पहिल्यांदा लक्षात घ्या. म्हणजे तुम्हाला इथून त्या कंपनीचे क्वार्टरली रिझल्ट वगैरे देखील काय करता येतील त्या ठिकाणी बघता येतील. तुम्हाला जर हे रिझल्ट अजून डिटेलमध्ये बघायचे असतील तर या ठिकाणी स्टॅन अलोन रिझल्ट पण तुम्हाला काय होतील त्या ठिकाणी वेगवेगळ्या कंपनीचे बघायला मिळतील. हव्या त्या कंपनीचे रिझल्ट काय करू शकता या ठिकाणी तुम्ही बघू शकता. ते मी पुढे गेल्यानंतर अजून डिटेलमध्ये दाखवेल कुठून कशा पद्धतीने आपल्याला क्वार्टरली रिझल्ट वगैरे बघायचं. म्हणजे डील्समध्ये आपण हा घटक बघितला. म्हणजे मित्रांनो आतापर्यंत आपण पार्ट एक मध्ये काय केलं होतं, न्यूज अपडेट असेल, एफआय डीआय असेल, इंडायसेस असेल आणि डील्स हे चार पार्ट बघितले. त्यानंतर मित्रांनो आपल्याला सेक्टर, स्टॉक, आयपीओ आणि इन्व्हेस्टर ह्याच्यावरती काय करायचं आहे फोकस करायचा आहे. म्हणजे ह्या गोष्टींचा जर मित्रांनो तुम्हाला तुमच्या लाईफमध्ये ट्रेडिंग जर्नीमध्ये जर वापर करता आला तर मित्रांनो तुम्ही खूप मोठ्या पातळीवरती तुमचं मार्केटमधलं सक्सेस रेशियो जो आहे तो काय करू शकता वाढवू शकता. सक्सेस व्हाल असं नाही म्हणत मी, पण तुमची विनिंग प्रोबॅबिलिटी तुम्ही डेफिनेटली अशा वेगवेगळ्या चांगल्या ऍपच्या सहाय्यानं वाढवू शकता. मित्रांनो सेक्टर,
मग हे सेक्टर काय राहतं? मित्रांनो, तुम्हाला जर बारीक अभ्यास करायचा असेल, अनालिसिस करायचं असेल, जसं की मित्रांनो तुम्हाला जर वाटत असेल की बाबा येणाऱ्या कालखंडामध्ये काय होणार आहे, बँकिंग स्टॉक मध्ये चांगली ग्रोथ होणार आहे, किंवा कोणता बँकिंगचा स्टॉक ऑलरेडी अंडर परफॉर्म्स आहे, किंवा क्रूड ऑइल संदर्भातले स्टॉक कुठले आहेत, केमिकल स्टॉक कुठले आहेत, ऑटोमोबाईल अँसिलरीचे स्टॉक कुठले आहेत, अल्कोहोलचे स्टॉक कुठले आहेत, ऍग्रिकल्चरचे स्टॉक कुठले आहेत, हे जर तुम्हाला शोधायचं असेल तर बऱ्याच वेळेला मित्रांनो आपल्याला कळत नाही की बाबा कुठला स्टॉक कुठल्या सेक्टरमध्ये, ह्या स्टॉकचं महत्व काय, वैशिष्ट्य काय, हे आपल्याला कळत नाही. मित्रांनो तुम्ही जर या ठिकाणी आला तर तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी काय होतील त्या ठिकाणी लक्षात येतील. जसं की तुम्हाला जर वाटत असेल की बाबा आपल्याला फोटोग्राफी प्रोडक्ट मध्ये इन्व्हेस्टमेंट करायचे, मग फोटोग्राफीसाठी कुठले स्टॉक सध्या लिस्टेड आहेत, किंवा फोटोग्राफिक प्रोडक्ट मध्ये कुठले आहेत, किंवा तुम्हाला जर वाटत असेल की बाबा आपल्याला फक्त काय करायचं, ट्रेडिंग मध्ये इन्व्हेस्टमेंट करायचं, ट्रेडिंग म्हणजे स्टॉक मार्केट वगैरे असेल, इथं ट्रेडिंगला जर मी क्लिक केलं तर ट्रेडिंग सेक्टरमध्ये कुठले स्टॉक आहेत, वेगवेगळ्या प्रकारचं जे ट्रेडिंग होतं त्याच्यामध्ये अदानी ट्रान्समिशन असेल, सुंदरम असेल, MMTC असेल, ऑप्टिमस इन्फ्रास्ट्रक्चरचा असेल, MSPC असेल, न्यूरेका असेल, असे हे स्टॉक असलेले तुम्हाला या ठिकाणी दिसून येतील. म्हणजे ते स्टॉक कुठल्या सेक्टरचे ते तुम्हाला शोधायची गरज आहे, इथं ऑलरेडी त्याचा डेटा जो आहे तो काय होईल तुम्हाला सगळा डिटेलमध्ये भेटेल. मी ह्याच्यात एक तुम्हाला एक्झाम्पल जातो, जसं की हा बँकिंग स्टॉक आहे किंवा एव्हिएशन स्टॉक आहे. एव्हिएशन स्टॉक मध्ये मी एअरलाईन स्टॉक मध्ये, एअरलाईन म्हणजे विमानाच्या कंपन्या, जसं की तुम्ही जर बघितलं एअरलाईन कंपन्यामध्ये इंटरग्लोब असेल, हिंदुस्थान एरोनॉटिक्स असेल, स्पाइस जेट असेल, जेट एअरवेज असेल, त्यानंतर तंजा एरोस्पेस असेल, किंवा ग्लोबल स्टॉक हेलिकॉप्टरची सर्व्हिस असेल, हे स्टॉक जर बघितलं त्यांचं मार्केट कॅपिटलायझेशन किती. मग मित्रांनो आपल्याला जर एखाद्या स्टॉक मध्ये लॉंग टर्मला इन्व्हेस्टमेंट करायचं असेल तर ज्या कंपनीचं मार्केट कॅपिटलायझेशन मोठं आहे फक्त अशाच कंपन्यांमध्ये इन्व्हेस्टमेंट करायचं. जसं की तुम्ही जर एअरलाईन स्टॉकचा जर विचार केला तर इंटरग्लोब आणि हिंदुस्थान एरोनॉटिक्स या दोन कंपन्यांचं मार्केट कॅपिटलायझेशन जे आहे ते 73,000 crore आणि 48,000 crore असल्याचं तुम्हाला दिसून येईल. सेम त्याच पद्धतीनं जर तुम्ही या ठिकाणी बँकला जाऊन विशेषतः बँकिंग स्टॉक जर बघितले तर त्या बँकिंग स्टॉक मध्ये आपण फक्त प्रायव्हेट बँक काय करू कन्सिडर करू, तुम्हाला तेवढं जास्त लक्ष. मित्रांनो बँकिंग स्टॉक मध्ये जर विचार केलं बाबा आपल्याला बँकिंग स्टॉकचा स्टडी करायचा आहे, मग हा स्टडी आपण कशा पद्धतीने करू शकतो डिटेलमध्ये. आता हे प्रायव्हेट बँक कुठल्या प्रायव्हेट बँक आहेत, HDFC असेल, ICICI असेल, कोटक असेल, ऍक्सेस, इंडसन, बंधन बँक, IDBI, AU स्मॉल बँक, येस बँक आणि अदर काही बँक. मग ह्याच्यातला हायएस्ट मार्केट कॅपिटलायझेशन असणाऱ्या कंपन्या ह्या मार्केटच्या लीडर कंपन्या म्हणल्या जातात. त्यामध्ये HDFC बँक असेल, ICICI बँक असेल, कोटक बँक असेल, ऍक्सेस असेल, इंडसन बँक असेल, ह्या मित्रांनो प्रायव्हेट मधल्या लीडिंग बँक आहेत. आणि ह्या बँकांचं जर तुम्ही ऑब्झर्वेशन केलं तर ह्या सर्वच्या सर्व स्टॉकची प्राइस एक आयडियल प्राइस असलेली तुम्हाला दिसून येते. दुसरं मित्रांनो ह्याचं जर ह्या स्टॉकचा जर तुम्ही बारकाईनं स्टडी केला तर ह्याचं तुम्हाला क्वार्टरली रिझल्ट वगैरे जर बघायचे असतील तर इथं क्वार्टरली रिझल्टवर क्लिक केल्यानंतर HDFC बँकेचा कन्सोलिडेट रिझल्ट आहे इयर एंडिंग 21 थर्ड क्वार्टरचा जर बघितला तर या ठिकाणी इंटरेस्ट अर्निंग जे आहे बाबा कंपनीला व्याजापासून किती प्रॉफिट झालं तर ते 1,28,000 crore आसपासचं इंटरेस्ट अर्निंग दिसते. LTV असेल स्टॉकची प्राइस किती वाढली आहे, पाटा या ठिकाणी दिलं म्हणजे फंडामेंटल अनालिसिस करायचं, पाटा प्रॉफिट आफ्टर टॅक्स किती आहे कंपनीचं तर ते 31,000 crore असल्याला तुम्हाला दिसून येते. पी प्राइस अर्निंग रेशो कंपनीचं किती आहे 22% आसपास असल्याला दिसून येते. म्हणजे बाकीच्या पीअर्सची तुलना करता त्याचा पी रेशो कसा आहे, कमी आहे का जास्त आहे, त्याच्यावरून तुम्ही मित्रांनो मार्केटमध्ये त्या स्टॉकमध्ये आपल्याला थांबायचं किंवा नाही हे ठरवू शकता. म्हण काय म्हटलं आता मित्रांनो इंडस्ट्रीचा जो पी रेशो आहे त्याच्यापेक्षा जर तुमच्या स्टॉकचा पी रेशो कमी असेल तर डेफिनेटली तो स्टॉक इन्व्हेस्टमेंटसाठी आयडियल प्राइसला आहे असं काय केलं जातं म्हटलं जातं. त्यानंतर पी BV रेशो पण आहे तो पण या ठिकाणी दिला आहे. ROE रिटर्न ऑन इक्विटी जे आहे त्या स्टॉकने किती दिले त्याचा डेटा म्हणजे कम्पॅरिझन तुम्हाला करता येईल. म्हणजे असं कम्पॅरिझन मित्रांनो तुम्हाला बाकीच्या कुठल्याही क्वार्टरली रिझल्ट मध्ये बाकीच्या कंपन्यांसोबत करता येत नाही, बाकीच्या ऍपमध्ये त्याची फॅसिलिटी नाही. पण ह्या स्टॉकेज ऍपमध्ये ही फॅसिलिटी जी आहे ती विवेक बजाज यांनी काय केलंय एकदम परफेक्टपणे काय केलंय एक रिटेल ट्रेडरची नीड जी आहे ती बघून या ठिकाणी दिलंय. रिटर्न ऑन इक्विटी जी आहे ती या ठिकाणी जर बघितलं तर HDFC बँकेचे 16% रिटर्न ऑन इक्विटी आहेत, ICICI बँकेचं 14% आहेत, कोटक बँकेचे पण 13% आहेत, इंडसन बँकेचे वगैरे रिटर्न ऑन इक्विटी कमी आहे, येस बँक वगैरे जर बघितलं रिटर्न ऑन इक्विटी तुम्हाला त्या ठिकाणी निगेटिव्ह असलेलं दिसून येतं. म्हणजे थोडक्यात काय झालं की बाबा तुम्हाला एखाद्या कंपनीचं जर फंडामेंटल चेक करायचं असेल तर एक सर्वसामान्य व्यक्ती देखील इथं येऊन काय करू शकता फंडामेंटल अनालिसिस चेक करू शकता. किंवा नेट NPA वगैरे किती आहेत तर जसं की बघा सर्वात कमी NPA ज्या कंपनीचं असेल ती कंपनी फंडामेंटली स्ट्रॉंग म्हणली जाते. कारण का प्रत्येक कंपनीचं फंडामेंटल अनालिसिस करण्याचे पॅरामीटर वेगळे असतात. तुम्ही बँकिंग स्टॉकचं जर फंडामेंटल अनालिसिस चेक करणार असाल वेगवेगळ्या फायनान्शियल रेशोच्या साहाय्याने तर प्रत्येकाचा फायनान्शियल रेशो डिफरन्स असतात. जसं की HDFC बँकेचं नेट NPA जर बघितला तर 0.5
4.0% आहे, आयसीआयसीआय बँकेचा 1.24% आहे, कोटक बँक पण 1.21% एनपी आहे, ऍक्सिस बँकेचा जर बघितला तर 1% आसपास एनपी आहे. पण मित्रांनो तुम्ही जर कंपॅरेटिव्हली पब्लिक सेक्टर मधल्या बँकचा जर स्टडी केला तर त्याचा एनपीए किती आहे बघा. इथं हे खूप महत्वाचं आहे मित्रांनो, पब्लिक सेक्टर मधल्या जर बँक आला तर इथं बघा, बँक ऑफ बडोदा 3% एनपी आहे, कॅनरा बँक 3.82% एनपी आहे, पीएनबी ऑलमोस्ट 6% एनपी आहे, इंडियन ओव्हरसीज बँक 3.58% एनपी आहे, बँक ऑफ इंडिया. हे बघा सगळ्या प्रायव्हेट पब्लिक सेक्टर मधल्या बँक ज्या आहेत त्याचे एनपीए जास्त आहेत, म्हणजे थकीत कर्जाचं प्रमाण जे आहे ते पब्लिक सेक्टर मधल्या बँकांचं जास्तीच असलेलं दिसून येते. मग मित्रांनो मला सांगा, तुम्हाला जर लॉंग टर्मला इन्व्हेस्टमेंट करायचं असेल आणि हे कंपॅरिझन करायचं असेल की बाबा प्रायव्हेट बँक आणि पब्लिक सेक्टर मधल्या बँक, तर त्या ठिकाणी मित्रांनो हा ऍप तुम्हाला डेफिनेटली एक बेटर ऑपॉर्च्युनिटी जे आहे ते स्टडी करण्याचा देतोय. त्याचबरोबर एनआयएम जे आहे ते पण या ठिकाणी काय केलं, नेट मार्जिन, नेट इंटरेस्ट मार्जिन किती आहे ते काय केलंय या ठिकाणी दिलंय. त्याचबरोबर मित्रांनो यील्ड ऑन ऍडव्हान्सेस, बाबा यील्ड किती आहे, जे लोन वगैरे वाटप केलं त्याच्यावरती यील्ड किती आहे, ते 10% आसपास या ठिकाणी यील्ड असलेलं दिसून येते, काही कंपनीचे जास्त आहे. त्याचबरोबर मित्रांनो करंट अकाउंट सेव्हिंग जे आहेत, करंट अकाउंट सेव्हिंग जे आहे ते पर्सेंटेज मध्ये किती आहेत, त्याचा रेशो वगैरे काय केला या ठिकाणी दिलेला आहे. म्हणजे असे वेगवेगळे पॅरामीटर आहेत ज्या पॅरामीटरच्या सहाय्याने तुम्ही काय करू शकता, एका बँकिंग स्टॉकचा एक फंडामेंटल अनालिसिस जर करायचं असेल तर त्यासाठी हे वन ऑफ द बेस्ट ॲप असं आहे असं मला माझं प्रामाणिक मत आहे. दुसरं मित्रांनो जे बँकिंग स्टॉक आहे त्याच्या टॉप घेणं, जसं की तुम्ही जर लास्ट 5 इयरचा जर विचार केला तर मित्रांनो आयसीआयसीआय बँकेनं लास्ट 5 इयरमध्ये ऑलमोस्ट 182% रिटर्न जे आहे ते प्राइस मध्ये गेन केले. कोटक बँकेचा जर विचार केला तर ऑलमोस्ट 114% आहे, एचडीएफसी बँक ऑलमोस्ट 100% प्लस आहे, ऍक्सिस बँक आणि फेडरल बँक प्रायव्हेट प्लेअर मध्ये थोडं अंडर परफॉर्मन्स असलेलं तुम्हाला दिसून येतील. त्याच पद्धतीने तुम्ही जर पाठीमागच्या 2 वर्षाचा जर हा डेटा चेक केला तर 2 वर्षामध्ये ह्या स्टॉकने किती रिटर्न दिले त्याचा पण डेटा या ठिकाणी दिसून येतो. जसं की जम्मू आणि काश्मीर बँक जर बघितले तर त्या बँकेने मित्रांनो हायएस्ट पाठीमागच्या 2 वर्षात 114% रिटर्न जे आहे ते मार्केटमध्ये दिलेत, म्हणजे प्राइस वरती गेन झालेला तुम्हाला दिसून येतो. त्यानंतर आयडीबीआय बँक आहे, आयसीआयसीआय बँक आहे, आयडीएफसी फर्स्ट बँक आहे, इंडसइंड, एचडीएफसी बँक असे वेगवेगळे स्टॉक आहेत. पण पाठीमागच्या 1 इयरचा जर विचार केला तर या ठिकाणी जी कंडिशन आहे, पाठीमागच्या 1 आठवड्याचा जर विचार केला तर सर्वात जास्त बंधन बँकेचा स्टॉक वाढलाय, आयसीआयसीआय बँक, ऍक्सिस बँक, एचडीएफसी बँकेचा वाढ. म्हणजे एखाद्या सेक्टरमध्ये सर्वात जास्त तेजी सध्या कुठे यायला आहे ते जर डेटा बघायचा असेल तर तो पण डेटा तुम्हाला इथं ह्याच्यामध्ये बघायला मिळेल. त्याचबरोबर लुजरचा वगैरे डेटा जर बघायचा असेल तर तो पण बघू शकता. पाठीमागच्या 5 वर्षाचा जर विचार केला तर येस बँक मित्रांनो प्रायव्हेट प्लेअर बँकांमध्ये पाठीमागच्या 5 वर्षामध्ये 95% डाऊन आहे. आरबीएल बँक मित्रांनो 72% डाऊन आहे. साऊथ इंडियन बँक 60% डाऊन आहे. द कर्नाटका बँक 56% डाऊन आहे. त्यानंतर इकडे जम्मू आणि काश्मीर बँक जर बघितलं तर 53% डाऊन असेल तुम्हाला त्या ठिकाणी दिसून येते. म्हणजे या ठिकाणी ह्या स्टॉकमध्ये एक सेलिंग प्रेशर जो आहे तो देखील तुम्हाला त्याच्या लाईफ टाईम हाय पासून असलेला त्या ठिकाणी एक क्लिअरली दिसून येतोय. हे पर्यंत काय करा लक्षात घ्या. म्हणजे आणि त्याचबरोबर मित्रांनो तुम्हाला जर वाटत असेल की बाबा ह्या बँकिंग स्टॉक मध्ये सध्या काय न्यूज येत आहेत, बरोबर आहे ना, आपलं जसं की तुमच्यापैकी काही लोकांचं असं पण असू शकतं, बँकिंग स्टॉक मध्ये इन्व्हेस्टमेंट जास्त आहे, आयटी स्टॉक मध्ये इन्व्हेस्टमेंट जास्त आहे, एफएमसीजी स्टॉक मध्ये इन्व्हेस्टमेंट आहे, काही लोकांना काही सेक्टर आवडत असतात त्या सेक्टरमध्ये त्या लोकांनी खूप मोठ्या प्रमाणात ट्रेडर आणि इन्व्हेस्टमेंट करतात, मग त्या स्टॉक मध्ये काय न्यूज आहेत ह्या ऑथेंटिक न्यूज तुम्हाला कुठे बघायला मिळतील, तर त्या न्यूज जर बघायच असतील तर त्या स्टॉकचं नाव टाकल्यानंतर इथं तुम्हाला त्या न्यूज देखील काय होतील त्या ठिकाणी बघायला मिळतील. त्याचबरोबर ह्या स्टॉक स्पेसिफिक काही इव्हेंट आहे का तो पण इथं माहिती मिळेल. कुठलाही इव्हेंट ह्या स्टॉकच्या संदर्भात इथं सुरू नसलेला तुम्हाला दिसून येतो. म्हणजे हे सगळ्या सेक्टरचं अनालिसिस जर तुम्हाला करायचं असेल, हव्या त्या सेक्टरचं अनालिसिस, हे सेक्टरचं अनालिसिस इथून काय करू शकता तुम्ही, ह्या वेबसाईटला येऊन ह्या वेब ऍपवरून करू शकतो. त्यानंतर मित्रांनो स्टॉक्स, मग कुठले कुठले स्टॉक आहेत, जसं की मी रिसेंटली कुठले स्टॉक सर्च केले, हे स्टॉक सर्च केले, जसं मी तुम्हाला ह्याच्यातला एक स्टॉक काय करतो जस्ट रँडमली सिलेक्ट करतो आणि त्याची काय काय माहिती तुम्हाला मिळू शकते. मित्रांनो तुम्हाला लॉंग टर्मला इन्व्हेस्टमेंट करायचं असेल, इंट्राडे ट्रेडिंग साठी इन्व्हेस्टमेंट करायचं असेल किंवा स्विंग ट्रेडिंग करायचं असेल तर त्याच्यासाठी हे वन ऑफ द बेस्ट ऍप आहे. आणि हे जे मी आता माहिती दाखवतोय ते तुमच्यासाठी खूप महत्वाचं आहे. इथं मी एमसीएक्स, एचडीएफसी कुठलाही स्टॉक असेल, जसं की मी एमसीएक्सला जस्ट क्लिक करतो. मित्रांनो एमसीएक्स स्टॉकला क्लिक केल्यानंतर या ठिकाणी माझ्यासमोर हे इंटरफेस आलं आणि मित्रांनो ही माहिती तुम्हाला एका क्लिकवर दुसरीकडे कुठेही बघायला मिळणार नाहीये. हा अनबिलिएबल माहिती आहे आणि मित्रांनो ही माहिती तुम्हाला समजायला कित्येक वर्ष जाऊ शकतात अशी ही माहिती आहे. मित्रांनो हे पहिल्यांदा काय करा लक्षात घ्या. त्यामुळे ही काय
आहे ते मी तुम्हाला काय करतो एकदा डिटेलमध्ये सांगतो किंवा समजावून सांगतो, म्हणजे तुमच्या लक्षात येईल काय माहिती आहे. मित्रांनो, या ठिकाणी प्राइजला जर क्लिक केलं तर ही प्राइज एका दिवसात कशा पद्धतीने मूव्ह झाले ते काय केले या ठिकाणी दाखवलेले. तुम्हाला जर ही प्राइज मित्रांनो मोठ्या टाइम फ्रेमवर चेक करायचं, जसं की मी या ठिकाणी 5 वर्षाला जर क्लिक केलं तर 5 वर्षामध्ये ह्या स्टॉकमध्ये कशा पद्धतीचे मुवमेंट झाले 2017 पासून हे काय केलं इथं दाखवले. 2 वर्षाला जर क्लिक केलं तर 2 वर्षाचं प्राइस एक्शन इथं दाखवलंय, 6 महिन्याचं वगैरे दाखवलेलं आहे. मित्रांनो, आपल्यासाठी ते महत्वाचं नाही, माझ्यासाठी इथं खालचा डेटा महत्व आहे. मित्रांनो, हा स्टॉक कुठल्या सेक्टरचा आहे? MCX हा फायनान्सचा स्टॉक आहे. हे जी इंडस्ट्री कुठली आहे? फायनान्स स्टॉक ब्रोकिंगचा हा स्टॉक आहे. मार्केट कॅपिटलायझेशन मित्रांनो किती आहे? ऑलमोस्ट 7,271 करोडचं हे आहे. त्याचं इंटरप्राइज व्हॅल्यू इथं दिलेलं नाही. बुक व्हॅल्यू जे आहे ते 391 आहे. पी रेशो 50 आहे आणि कंपनीची इल्ड जी आहे ती ऑलमोस्ट 1.94% असलेली तुम्हाला या ठिकाणी दिसून येते. अजून जर ह्याला मोरला जर क्लिक केलं तर त्याचे डिटेल फंडामेंटल अनालिसिस तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळेल. ते आपल्याला बघायचं, आपल्याला पहिल्यांदा काय बघायचं मित्रांनो, जी माहिती बघायची ते मी दाखवतो. म्हणजे इथं मित्रांनो ह्या स्टॉकनं काय परफॉर्म्स केलं हे खूप महत्वाचं आहे. मित्रांनो, या ठिकाणी जर बघितलं तर हा स्टॉक पाठीमागच्या 1 दिवसामध्ये म्हणजे 17 तारखेला 17 मार्चला 1% वाढलाय. पाठीमागच्या 1 आठवड्यामध्ये हा स्टॉक मित्रांनो 7% वाढलाय. 1 महिन्याशी तुलना करता हा स्टॉक अजून ऑलमोस्ट फ्लॅट आहे, पण पाठीमागच्या 6 महिन्याशी तुलना करता हा स्टॉक मित्रांनो 10% अजून पण डाऊन आहे. पाठीमागच्या 1 वर्षाची तुलना करता हा स्टॉक अजून पण 11% डाऊन आहे. पण मित्रांनो, तुम्ही जर पाठीमागच्या 5 वर्षातलं ह्या स्टॉकचं जर रिटर्न बघितलं तर ते 27% आहे. 10 इयरमध्ये ह्या स्टॉकनं ऑलमोस्ट 10% आसपास रिटर्न दिलेत. म्हणजे तुम्हाला जर लॉंग टर्मला इन्व्हेस्टमेंट करायची असेल तर ह्या स्टॉकमध्ये इन्व्हेस्टमेंट करायची किंवा न करायची ह्याचं डिसिजन मित्रांनो तुम्हाला काय करता येईल इथून देखील घेता येईल. मित्रांनो, तुम्हाला जर ह्याचा चार्ट बघायचा, जसं तुम्हाला जर वाटत असेल की बाबा मला सर ह्या स्टॉकचा टेक्निकल चार्ट बघायचा, मग हा टेक्निकल चार्ट कसा बघू शकता? या ठिकाणी तुम्ही एक तुम्हाला हा चार्ट जो आहे त्याच्यामध्ये साधारणतः 1 दिवसापासून ते 5 वर्षापर्यंत चार्ट बघता येतो. मी साधारणतः 6 महिन्याचा चार्ट या ठिकाणी प्लॉट करतोय. NSE चा इथं कॅन्डलस्टिक पॅटर्न दिलेत वेगवेगळे, त्यातला कुठलाही पॅटर्न तुम्हाला जो हवा तो सिलेक्ट करू शकतात. तुम्हाला जर ह्याच्यात कुठले इंडिकेटर वगैरे ड्रॉ करायचे असतील तर इथून काय करू शकता मित्रांनो, तुम्ही ट्रेंड लाईन वगैरे देखील या ठिकाणी काय करू शकता त्याच्यामध्ये ड्रॉ करू शकता. बऱ्याच गोष्टी तुम्हाला इथं अवेलेबल आहे, त्या कशाही तुम्ही काय करू शकता त्या ठिकाणी वापरू शकता. ओके मित्रांनो, माझ्यासाठी ते महत्वाचं नाही, मला ह्याच्या पुढचा डेटा महत्वाचा आहे. मित्रांनो, डिलिव्हरीज ह्या स्टॉकमध्ये लास्ट ट्रेडिंग सेशनला किती डिलिव्हरी वाढले तर ह्या स्टॉकमध्ये लास्ट ट्रेडिंग सेशनला मित्रांनो डिलिव्हर्ड क्वांटिटी जी आहे ती 41%, म्हणजे डिलिव्हरी या ठिकाणी वाढताना त्याच्या आदल्या दिवशी पण डिलिव्हरी. म्हणजे तुम्हाला स्विंग ट्रेडिंग घेताना किंवा एखाद्या स्टॉकचा ब्रेकआउट पकडायचा असेल तर इथं वीकली डिलिव्हरी वगैरे तुम्हाला बघावं लागेल किंवा मंथली डिलिव्हरी बघायला. मित्रांनो, पाठीमागच्या वीकली डिलिव्हरीमध्ये पाठीमागच्या 3 ते 4 महिन्याच्या ऍव्हरेज डिलिव्हरीपेक्षा जर जास्त डिलिव्हरी त्या स्टॉकमध्ये येत असेल आणि त्यावेळेला जर तो स्टॉक एका महत्वाच्या प्राइसला ब्रेक करत असेल हायर साईडला किंवा लोअर साईडला, विशेषतः हायर साईडला, तर त्यावेळेला त्या स्टॉकमध्ये सस्टेनेबल ब्रेकआउट झाला असं काय केलं जातं म्हटलं जातं हे पहिल्यांदा लक्षात घ्या. त्यामुळे तुम्ही जर त्याचं जर माहिती घ्यायची असेल तर तुम्हाला बऱ्याच व्हिडिओ वगैरे युट्यूबला मिळतील, त्या व्हिडिओ बघून घ्या डिलिव्हरीचा वापर कशा पद्धतीनं केला होता. त्याचबरोबर ह्या स्टॉकमध्ये काही अपडेट आहे का ह्या स्टॉक स्पेसिफिक, ते अपडेट या ठिकाणी तुम्हाला न्यूज मध्ये बघायला मिळेल. कंपनीनं काही अनाऊन्समेंट केले असतील तर त्या अनाऊन्समेंट इथं तुम्हाला बघायला मिळतील, जसं की अनाऊन्समेंट अंडर रेग्युलेशन 30 अनालिसिस्ट आणि इन्व्हेस्टर मीट इंटिमेशन जे आहे ते यांनी पण दिले 25 फेब्रुवारीला लास्ट होतं ते आहे. कार्पोरेट ऍक्शन मध्ये डिव्हिडंड असेल, बोनस असेल, स्पिल्ट असेल, बाकीच्या गोष्टी बघा कंपनी कधी कधी कार्पोरेट ऍक्शन डिक्लेअर करते त्याची ती माहिती आहे. म्हणजे किती डिव्हिडंड दिला पर शेअर 27 रुपये 30 रुपये 20 रुपये 17 रुपये 6 रुपये 10 रुपये या पद्धतीनं प्रत्येक क्वार्टरला कंपनीनं काय केलं मित्रांनो या ठिकाणी, म्हणजे इयर टू इयर या ठिकाणी कंपनी काय करते किंवा क्वार्टरली त्यांच्या कंपनीच्या सोयीनुसार या ठिकाणी डिव्हिडंड दिलेला दिसून येतो. या ठिकाणी फीड्स मध्ये काय आहे इथं काही माहिती वगैरे जी आहे ती तुम्हाला वेगवेगळ्या न्यूज दिले, म्हणजे गुगलच्या न्यूज दिलेत, हे गुगलच्या न्यूज इथं सगळ्या काय दिलेत ते बघू शकता. कंपनीचं टेक्निकल काय सांगते सध्या, ते टेक्निकल मध्ये रिटर्न बघितलं, लेवल्स कुठल्या इम्पॉर्टंट आहेत ह्या स्टॉकसाठी त्या लेवल्स इथं तुम्हाला बघायला मिळतील. ओके, कोणत्या कोणत्या लेवल्स महत्वाचे इथं जर क्लिक केलं तर 52 वीक हाय कुठं आहे, 200 एक्सपोनेन्शियल मुव्हिंग एव्हरेज कुठं आहे. मित्रांनो, तुम्हाला टेक्निकल नॉलेज असेल तर त्याच्या दृष्टीने हे महत्वाचं आहे. ते सगळं इथं सगळे टेक्निकल इंडिकेटर डिटेलमध्ये दिलेले आहेत, हे पर्यंत काय करा लक्षात घ्या. ओपन हाय लो तुम्हाला जर इकडं जर बघायचं असेल, प्रीवियस डे हाय लो, वीकली हाय लो इथं बघायला मिळेल, मंथली हाय लो बघायला मिळेल, 52 वीक हाय लो बघायला मिळेल. तुम्हाला फक्त मुव्हिंग ऍव्हरेजेस चेक करायचे असतील 200 डे 100 डे 50 डे ते बघायला इथं मिळतील. EMA एक्सपोनेन्शियल मुव्हिंग ऍव्हरेजेस बघायला मिळतील,
पिवट पॉइंट कुठे आहेत स्टॉकचं, R1, R2, R3, S1, S2, S3 ते पण इथं तुम्हाला बघायला मिळेल. बुलिंजर बँडची रेंज किती आहे स्टॉकची, डे हाय डे लो नुसार ते बघायला मिळेल, किंवा सुपर ट्रेंड वगैरेच्या व्हॅल्यू काय ते पण इथं तुम्हाला बघायला मिळेल, किंवा बाकीचे इंडिकेटर मग काय आहेत. बरोबर आहे ना मित्रांनो, मार्केटमध्ये काम करत असेल तर आपल्याला इंडिकेटर बघावं लागतं. मग रिलेटिव्ह स्ट्रेंथ इंडेक्स काय दाखवा लागलोय, कमोडिटी चॅनल इंडेक्स काय दाखवा लागलोय, मनी फ्लो इंडेक्स काय दाखवा लागलोय, रेट ऑफ चेंज काय इंडिकेट करायला लागलाय, एमएससीडी काय दाखवा लागलाय, स्टॉकेस्टिक इंडिकेटर काय दाखवा लागलंय, बुलिंजर बँड काय दाखवा लागलंय, बीटा काय दाखवा लागलोय, सेक्टरल बीटा काय दाखवलं, ह्या बऱ्याच गोष्टी असतात मित्रांनो. ह्या सगळ्या टेक्निकल गोष्टी तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट मध्ये मित्रांनो बघायला मिळणार आहे, ते म्हणजे स्टॉकेज ऍपमध्ये. ते लॉग इन करण्यासाठी मी ऑलरेडी तुम्हाला लिंक कुठे दिलाय, युट्यूबच्या डिस्क्रिप्शन मध्ये दिलाय, त्याचा प्रोमो कोड दिलाय, तिथून तुम्ही काय करा, लॉग इन करा. दुसरं कंपनीचं फंडामेंटल्स, हे बघ कसं बघू शकता फंडामेंटल्स तुम्ही, इथं तुम्हाला कंटिन्यू सगळे फंडामेंटल्स वगैरे दिले, रिझल्ट दिले क्वार्टरली. इथं बघा क्वार्टर रिझल्ट खूप महत्वाचा, नेट सेल कंपनीचा सेल काय व्हायला आहे 2019, 2012 म्हणजे क्वार्टरनुसार हे रिझल्ट काय केलेत या ठिकाणी दिलेत, हा सेल वगैरे वाढायला लागला कमी व्हायला लागला, इथून काय करू शकता तुम्ही बघू शकता. हाफ इयरली तुम्हाला रिझल्ट बघायचे असतील तर ते रिझल्ट पण इथून बघता येतील. तुम्हाला अॅन्युअल रिझल्ट बघायचे असतील ह्या कंपनीचे 2012 पासून ते 2021 पर्यंत, इथं सगळे क्वार्ट इयरली रिझल्ट तुम्हाला दिले. मित्रांनो मी ह्या जास्त डिटेलमध्ये जाणार नाही, कंपनीचा सेल काय असतो, एक्सपेंडिचर काय असतो, इबीटा काय असतो, अदर इन्कम डिप्रिशिएशन काय असतं, बाकीचे एक्सपेन्शन काय असतात, प्रॉफिट आफ्टर टॅक्स काय असतं, पाटा काय असतो, टॅक्स बिफोर प्रॉफिट आणि टॅक्स आफ्टर प्रॉफिट अशा गोष्टी असतात, प्रॉफिट बऱ्याच गोष्टी आहेत, त्या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला डिटेल सांगू शकत नाही. हे तुम्ही इथं जाऊन काय करा स्वतः बघा. दुसरं तुम्हाला जर काही फायनान्शियल रेशोज बघायचे असतील त्या कंपनीचे, इक्विटी ऑन रिटर्न असेल, रिटर्न ऑन कॅपिटल एम्प्लॉईज असेल, रिटर्न ऑन असेट असेल, तो पण डेटा इथं तुम्हाला बघायला मिळेल. कंपनीचं फायनान्शियल काय, फायनान्शियल मध्ये मित्रांनो बॅलन्स शीट वगैरे राहते, जसं की कंपनीची या ठिकाणी काय केलं तुम्हाला बॅलन्स शीट, कंपनीचं असेट आणि लायबिलिटी किती हे काय केलं या ठिकाणी तुम्हाला इंडिकेट केलं. या ठिकाणी मित्रांनो तुम्हाला बॅलन्स शीट मध्ये काय दाखवलेलं आहे, पर्टिक्युलर बॅलन्स शीट दाखवले, मग ह्याच्यामध्ये कुणाचं कर्ज किती आहे, नेट असेट किती आहे, टोटल असेट किती आहे, हे सगळं या ठिकाणी तुम्हाला इयर वाईज दिलेलं आहे. प्रॉफिट आणि लॉस स्टेटमेंट बघायचं असेल एखाद्या कंपनीचं 10 इयर्सचं, ते इथं तुम्हाला दिलेलं आहे. किंवा करंट अकाउंट जे आहे, कॅश फ्लो सॉरी, तो जर बघायचा असेल तर तो पण काय केला या ठिकाणी तुम्हाला दिला. म्हणजे असं एकदम इन डेप्थ फायनान्शियल अनालिसिस जे आहे एखाद्या कंपनीचं, बॅलन्स शीट जे आहे, प्रॉफिट लॉस स्टेटमेंट जे आहे, हे सगळ्या गोष्टी तुम्हाला मित्रांनो या ठिकाणी त्या ऍपमध्ये एका क्लिकवर बघायला मिळतील. हे पहिल्यांदा लक्षात घ्या, शेअर होल्डिंग पॅटर्न फंडामेंटल अनालिसिस मध्ये मित्रांनो खूप प्रोमोटर रोल आहे. या ठिकाणी प्रोमोटरचा काही स्टेक आहे का, तर इथं प्रोमोटरचा कुठेही स्टेक दिसत नाहीये. मग ह्याचा स्टेक कोणाचा 100% पब्लिकचा स्टेक असलेला तुम्हाला दिसून येतोय. नॉन इन्स्टिट्यूशन डीआयज वगैरेचं बरंच होल्डिंग जे आहे ते असलेलं काय होतंय तुम्हाला दिसून येते. डिपॉझिटरी एडीआर वगैरे नाहीये, प्रोमोटर प्लेज वगैरे काय आहे का, काही नाही. हे पहिल्यांदा काय करा लक्षात घ्या, हा डेटा तुम्हाला प्रत्येक कंपनी वाईज वेगळा दिसेल, तो तिथून काय करा तुम्ही बघा. शेअर होल्डिंग पॅटर्न मध्ये वगैरे काय चेंज झालाय का बघा, ह्यात कुणी कुणी होल्डिंग केलंय एमसीएक्स मध्ये, कोटक महिंद्रा बँक असेल, त्यानंतर स्मॉल कॅप वर्ल्ड फंड असेल, हे असे फ्रँकलिन इंडिया इक्विटी सेव्हिंग फंड असेल, एचडीएफसी मॉल्स कॅप असेल, कुठल्या म्युच्युअल फंड कंपनीनं ह्या कंपनीचे किती शेअर्स खरेदी केलेत हे सगळं दाखवलंय, आणि त्यांचं पर्सेंटेज ऑफ शेअर वेटेज पण काय केलं या ठिकाणी दाखवलंय. तो डेटा इथून काय करू शकता तुम्ही बघू शकता, तुम्हाला त्याचा खूप माहिती होईल. बोर्ड ऑफ डायरेक्टर कोण आहे कंपनीचं, चेअरमन कोण आहे, पब्लिक इंटरेस्ट डायरेक्टर कोण आहे, बाकीचं शेअर होल्डर डायरेक्टर कोण आहे, बऱ्याच गोष्टी राहतात मित्रांनो, त्या पण तुम्ही इथून तुम्ही बघू शकता. ह्या कंपनीमध्ये काही बिग डील वगैरे झाले असतील तर त्याची पण माहिती बघेल. की चेंज झाला बाबा कंपनीमध्ये, काही चेंज झाला तर ते पण, जसं की बिर्ला सनलाईट म्युच्युअल फंड मित्रांनो नवव्या क्वार्टर मध्ये, नववा महिना जो आहे त्यामध्ये काय केलंय, या ठिकाणी प्रिव्हियस होल्डिंग पेक्षा करंट होल्डिंग इन्क्रीज केले. म्हणजे ह्या म्युच्युअल फंड कंपनी इथं शेअर्स बाय केलेत. फ्रँकलिन टेम्पलेशन इन्व्हेस्टमेंटनं इथं शेअर्स बाय केलेत. आयडीएफसी फर्स्ट बँक असेल, जेपी मॉर्गन असेल, एलएनटी म्युच्युअल फंड असेल, निपॉन इंडिया असेल, ह्यांनी शेअर्स काय केले, त्या कंपनीचे विकले आहेत. सुंदरम फंड आणि युटीआय ह्याच्यामध्ये परत बाय केले. म्हणजे एखाद्या कंपनीमध्ये स्मार्ट मनी काय करायला आहे, इन्स्टिट्यूशन काय करायला, त्यांचा फंड फ्लो कशा पद्धतीने चाललाय, हा जर डेटा तुम्हाला बघायचा असेल मित्रांनो, हा डेटा असतो आणि हे बघायचं असतं, हे तर तुम्हाला सगळं ना तरी पण भरपूर झालं, आणि तो डेटा तुम्हाला इथून काय होईल बघायला मिळेल. हे पहिल्यांदा लक्षात घ्या. म्युच्युअल फंडचं होल्डिंग कुणाचं आहे, कुठल्या कुठल्या म्युच्युअल फंड कंपन्यांचं होल्डिंग आहे, हा तो डेटा दिलाय. पराग पारेखी फ्लेक्स असेल, निपॉन इंडिया स्मॉल असेल, आयसीआयसी प्रुडेन्शियल स्मॉल कॅप असेल, फ्रँकलिन इंडिया स्मॉलर कंपनीज फंड असेल, एसबीआय लॉंग टर्म फंड असेल, एलएनटी मिड कॅप असेल, ह्या वेगवेगळ्या म्युच्युअल फंड कंपन्यांनी मित्रांनो किती शेअर्स खरेदी करून ठेवलेत आणि त्याचं मार्केट व्हॅल्यू किती करोड रुपयेचे शेअर्स खरेदी केले, हे सगळं डिटेलमध्ये तुम्हाला म्युच्युअल फंड होल्डिंग मध्ये मिळेल. त्यानंतर डॉक्युमेंट्समध्ये जर गेला तर कंपनीचे कॉन्फरन्स कॉल असतील,
इन्व्हेस्टर प्रेझेंटेशन असेल, अॅन्युअल रिपोर्ट असेल, हा सगळा इथं डेटा मिळेल. इन्व्हेस्टर म्हणजे कंपनी वेगवेगळ्या इन्व्हेस्टरला प्रेझेंटेशन देत असते, ते प्रेझेंटेशन वगैरे तुम्हाला इथं तुम्हाला विदाऊट कॉस्टचं बघायला मिळेल. मित्रांनो, ही माहिती तुम्हाला असणं खूप गरजेचं आहे. हे इन्व्हेस्टर प्रेझेंटेशन आहे बाबा, कंपनीनं त्यांच्या इन्व्हेस्टरसाठी प्रेझेंटेशन तयार केले. त्या प्रेझेंटेशनमध्ये कंपनीनं सगळे डिटेल्स काय केले तुमच्यासोबत शेअर केले, आणि हे डिटेल्स काय ते तुम्हाला कुठं बघायला मिळेल, फक्त ह्या वेबसाईटला बघायला मिळेल. ही माहिती तुम्हाला दुसरीकडे कुठेही बघायला मिळणार नाही. तुम्हाला एनएससीच्या वेबसाईटला, कंपनीच्या वेबसाईटला मिळेल, पण तुम्ही किती कंपन्यांच्या वेबसाईटला भेट देणार, किती डेटा सर्च करणार, हे पण महत्वाचं आहे ना. पण हा डेटा तुम्हाला इथं रेडीमेड काय होईल बघायला मिळेल. बघा, कंपनीचं ऑपरेटिंग प्रॉफिट किती आहे, टोटल प्रॉफिट किती आहे, पाटा किती आहे, म्हणजे एकदम डिटेल अनालिसिस ज्याला म्हणतो ना, ते इथं तुम्हाला मिळेल. आणि हे अनालिसिस बघून मोठमोठे इन्व्हेस्टर परत ह्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंटचं डिसिजन घेतात. आणि हा ग्राफिकल प्रेझेंटेशनचा डेटा आहे, हा डेटा तुम्हाला खूप महत्वाचा ठरू शकतो, तुमचा रिसर्च वाढवण्यासाठी ठरू शकतो. हा डेटा तुम्ही जरूर मित्रांनो इथून येऊन काय करत चला, घेत चला इन्व्हेस्टर मीट मधून किंवा कॉन्फरन्स कॉलमध्ये पण तुम्हाला हा डेटा काय होईल त्या ठिकाणी बघायला मिळेल. म्हणजे त्या त्या कंपनीनुसार डेटा वेगवेगळा राहील, हे खूप महत्वाचं. म्हणजे हा डेटा तुम्हाला कुठे मिळेल, इन्व्हेस्टर प्रेझेंटेशनचा डेटा इथं मिळेल. कंपनीचा अॅन्युअल रिपोर्ट तुम्हाला भेटू लागेल. बाबा, ही जी कंपनी आहे एमसीएक्स, ह्या कंपनीनं बाबा वर्षभरामध्ये काय केलं त्याचा पूर्ण अॅन्युअल रिपोर्ट असतो. त्यामध्ये बॅलन्स शीट असेल, प्रॉफिट लॉस स्टेटमेंट असेल, खूप डिटेलमध्ये राहतं मित्रांनो. आणि प्रत्येक वेळेला ते एनएससीला इन्फॉर्म केलं जातं तो रिपोर्ट वगैरे. ह्याच्यामध्ये पण तुम्हाला खूप रिसर्च, खूप माहिती, डेटा मिळेल. तुम्ही फक्त तुमची तयारी पाहिजे हा डेटा रीड करायची आणि बघायचं. तो जर डेटा तुम्हाला रीड करता आला, बघता आला, तर खूप इंटरेस्टिंग माहिती इथं प्रोमोटर वगैरे मॅनेजमेंट यांची सगळी माहिती डिटेलमध्ये दिलेली असते. हा अॅन्युअल रिपोर्ट कसा रीड करायचा याचा आपण ऑलरेडी एक व्हिडिओ बनवून मी युट्यूबला टाकलेला आहे, तो व्हिडिओ काय करा तुम्ही त्या ठिकाणी जाऊन बघा, मी इथं जास्त तुम्हाला सांगू शकत नाही. ओके, त्यानंतर स्टॉकेज रिपोर्ट, हे खूप महत्वाचं आहे. म्हणजे ह्या प्रत्येक कंपन्यावरती हे स्टॉकेज ऍपवाले काय करतात, रिपोर्ट जनरेट करतात. हा रिपोर्ट इथं 11 मार्चला चेस्ट आता ह्या वीकमध्ये तयार केलाय, यांनी स्कोअर केलाय. आणि ह्याच्यानुसार तुम्ही काय करू शकता, कंपनीचा अनालिसिस करू शकता. बाबा, त्या कंपनीच्या ग्रोथसाठी 4 पॉईंट दिलेत, प्रॉफिटेबिलिटीसाठी 4, 5, 4 हे व्हॅल्युएशन आहे. ही कंपनी काय आहे नेमकी, ह्याचा रिपोर्ट त्यांनी काय केलाय जनरेट केलेला आहे. ह्या कंपनीचे डिटेल्स काय केले इथं दिलेत. कंपनीचं टोटल इन्कम ब्रेकआउट कसं आहे, बाबा कंपनीला कुठून इन्कम मिळतं, सगळ्यात मोठं इन्कम कंपनीचं ट्रान्झॅक्शन आणि मेंबरशिप फी मधून येत आहे. त्यानंतर अॅन्युअल सबस्क्रिप्शन मेंबरशिप फी सेकंड इन्कम सोर्स आहे, अदर ऑपरेटिंग इन्कम अदर आहे. त्यानंतर ऍव्हरेज डेली टर्नओव्हर किती होतोय एनर्जीमध्ये, ऍग्रिकल्चर कमोडिटीमध्ये, बेस मेटलमध्ये, प्रिसायसस मेटल आणि स्टोनमध्ये, त्याचं इथं माहिती दिली आहे कंपनीनं. इथं कंपनीचे क्वार्टर रिझल्ट वगैरे, ते 5 इयर सीएजीआर ग्रोथ किती आहे, 10% आहे, हे डेटा दिलाय. इकडे हा बाकीचा डेटा वगैरे खूप अनालिसिस जे आहे ते तुम्हाला काय केलं होतं, मी जे आतापर्यंत दाखवलं ते एका पीडीएफ फाईलमध्ये तुम्हाला इकडं पण हे बघायला मिळेल. त्याचं अनालिसिस जे आहे ते आरओई वगैरे हे सगळं बघायला मिळेल. म्हणजे ते तुम्हाला अजून जास्त क्लिअर करण्याचं काम हे स्टॉकेज ऍपवाले करतात. वन ऑफ द बेस्ट ऍप आहे मित्रांनो, तुम्ही जरूर ह्याला सबस्क्रिप्शन करावं अशी माझी तुम्हाला विनंती असेल. म्हणजे तुमच्या गरजेनुसार तुम्ही काय करा इथं बघा, हा तुम्हाला सांगणं गरजेचं आहे माझं काम. ओके, हे झालं. त्यानंतर बघा पुढचा पॉईंट काय आहे आपल्याला जो बघायचा आहे या ठिकाणी. हे स्टॉकेज ऍप झाल्यानंतर या ठिकाणी एमसीएक्स मध्ये आपण कुठे गेलो होतो, डॉक्युमेंट्स नंतर स्टॉकेज ऍप मध्ये गेलो होतो, स्टॉकेज रिपोर्ट. मित्रांनो, ह्याच्या पुढचा डेटा खूप मोठा, ओपन इंटरेस्ट फ्युचर. मित्रांनो, ओपन इंटरेस्ट जर बघायचा असेल ना, तर कम्युनिटी ओपन इंटरेस्ट बघायचा असतो. बऱ्याच वेळेला आपण चालू महिन्याचा ओपन इंटरेस्ट बघतो, चालू महिन्याचा ओपन इंटरेस्ट बघायला नसतो, पुढच्या 2 महिन्याचा आपण ओपन इंटरेस्ट बघायचा. तो कसा बघायचा, खूप मोठी डिटेल कन्सेप्ट आहे. तुम्हाला जर आवडत असेल तर मला सांगा, मी त्याच्यावरती सेपरेट व्हिडिओ काय करतो या ठिकाणी बनवतो. म्हणजे प्राइस वाढायला, ओपन इंटरेस्ट कमी झालेलं, जर तर इथं शॉर्ट कोरिंग सुरू आहे, कम्युलेटिव्ह ओपन इंटरेस्ट. मग कुठल्या महिन्याचा बघायचा तुम्हाला, बाबा एप्रिलचा बघायचा असेल तर एप्रिलचा बघा, मेचा बघायचा असेल तर मेचा बघा, किंवा कम्युलेटिव्ह एकत्रित बघायचं. एकत्र ऑप्शन चेन मित्रांनो, ऑप्शन चेन हा एक खूप इम्पॉर्टंट पार्ट. इथं बघा, ह्या स्टॉकमध्ये दोन्ही साईडला कॉल रायटर आणि पुट रायटर असलेलं तुम्हाला क्लिअरली दिसून येत आहेत सध्याच्या. पण चेंज इन ओआय मध्ये जर बघितलं तर मित्रांनो बघा, हे खूप महत्वाचं आहे. या ठिकाणी हे जे मायनस झालेत ना, हे याचा अर्थ ह्या पोझिशन क्लोज झालेत. इथं सगळ्यात जास्त पोझिशन क्लोज झालेत. का हो मित्रांनो, आज 18 तारीख आहे, आय थिंक नेक्स्ट एक्सपायरीला मंथली एक्सपायरी आहे, आणि ह्या मंथली एक्सपायरीच्या अगोदरच हे सगळे लोक काय करायलेत, या ठिकाणी पोझिशन क्लोज करायलेत. का? परत लिक्विडिटीचा इश्यू येऊ नये, प्रॉब्लेम येऊ नये, पेनल्टी बसू नये, यासाठी ह्या पोझिशन क्लोज व्हायला. म्हणजे इथं तुम्ही मित्रांनो काय करू शकता, ओपन इंटरेस्ट जो आहे ना, तो ग्राफिकल ओपन इंटरेस्ट तुम्हाला इथं सगळा बघायला मिळेल. आणि हे खूप महत्वाचं आहे.
हा डेटा तुम्हाला कुठेही बघाल, पण हा डेटा लाईव्ह असत नाहीये, हा डेटा खूप डिले अपडेट होतो, त्यामुळे त्याचा पण तुम्हाला विचार करावा. इथं स्कॅन, स्कॅनमध्ये तुम्हाला जर वेगवेगळ्या पद्धतीचं स्कॅनिंग करायचं असेल तर त्याचा ऑप्शन आहे, ते स्कॅनिंग करा. ह्या कंपनीत स्पेसिफिक काय डील झालेत का त्याची माहिती आहे, आणि तुम्हाला जर वाटत असेल तुम्हाला काय ह्या स्टॉकला आपण काहीतरी टार्गेट द्यायचं आहे तर ते टार्गेट पण काय करू शकता त्यांना सांगू शकता, त्यांच्या पब्लिक प्लॅटफॉर्मवरती काय करू शकता ते टार्गेट तुमचं शेअर करू शकता. म्हणजे स्टॉकमध्ये ही माहिती. आयपीओ, मित्रांनो आयपीओ येणाऱ्या काळात कुठे आता वेगवेगळे आयपीओ येत असतात, मग ते रुची स्वया इंडस्ट्रीचा आयपीओ असेल. ओके, हा आयपीओ काय होतोय 24 मार्चला येऊन 28 मार्चला क्लोज होतोय. पी अनालिस्टिक्स लिमिटेडचा एक आयपीओ जो आहे तो 111 ते 114 रुपयाला 22 मार्चला ओपन होतोय, 25 मार्चला क्लोज होतोय. मग हा आयपीओ काय, हे जर डिटेल हवे असतील तर इथं हे डिटेल्स मिळतील, त्याचा ऑब्जेक्टिव्ह मिळेल, त्याचं प्रमोटर कोण आहे त्याची माहिती मिळेल. ओके, प्रमोटर शेअर्स विकायला खरेदी करा काय करायला हे तुम्हाला लक्षात येईल, फॅसिलिटर कोण आहे त्याचा ते लक्षात येईल तुमच्या, हे सगळी माहिती इथं आयपीओची वगैरे तुम्हाला काय होईल बघायला मिळेल. इथून पण तुम्हाला एक चांगला रिपोर्ट मिळेल. आणि इन्व्हेस्टरमध्ये मित्रांनो मोठमोठे इन्व्हेस्टर जे आहेत ते कोणकोण इन्व्हेस्टर आहेत, त्यांचा पोर्टफोलिओ काय, त्यांनी कुठल्या स्टॉकमध्ये इन्व्हेस्टमेंट केले, ही सगळी माहिती जी काय होईल तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळेल. जसं की मी या ठिकाणी जर राकेश असं जर सर्च केलं तर राकेश नावाचं जे कोण आहे, राकेश परेख असेल, राकेश अगरवाल असेल, राकेश झुंझुनवाला असेल, ह्या सगळ्या लोकांची इथं पोर्टफोलिओ किंवा जे इन्व्हेस्टर आहेत मोठमोठे त्यांची माहिती मिळेल. म्हणजे जे इन्व्हेस्टर म्हणून ज्यांनी एनएससीकडे किंवा बीएससीकडे लिस्टिंग केलेलं आहे, सॉरी, त्यांची इथं माहिती जी आहे ती तुम्हाला काय होईल बघायला मिळेल. ओके, राकेश गांधी असेल, राकेश झुंझुनवाला पण असेल ह्याच्यामध्ये कुठं तर खाली. ओके, त्याची माहिती वगैरे तुम्हाला सगळी काय होईल या ठिकाणी बघायला मिळेल. इथं एक नंबरला जर गांधीचं चेक केलं तर त्यांनी काय बल्क डील्स वगैरे केलेत, इन्साइडर ट्रेडिंग, त्याची पण माहिती तुम्हाला बघायला मिळते. तुमच्या सोयीनुसार इन्व्हेस्टरचा वगैरे माहिती काय करा तुम्ही बघा. मित्रांनो हा जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. मित्रांनो असं याच्यामध्ये खूप काही आहे, स्कॅन असेल, इन्व्हेस्टमेंट आयडिया असतील, इन्व्हेस्टर पोर्टफोलिओ असतील, स्ट्रॅटजी असतील, बिझनेस हाऊस असतील, स्टॉकेज रिपोर्ट, इन्व्हेस्टमेंट थीम्स असतील, कंपनी फाइलिंग असेल, अशी बरीच माहिती आहे मित्रांनो. हे जर तुम्हाला व्हिडिओ चांगला आवडला तर मी लगेच पुढचा पण पार्ट काय करेल त्या ठिकाणी पार्ट नंबर 3 आणि पार्ट नंबर 4 म्हणवेल. धन्यवाद, थँक्यू.